Hello all the students. In the today's video we see the program based on structure. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याला व्हेरिएबल कसे ॲड हे करायचे, त्याची व्हॅल्यू इनिशलाइज कसं करायचं ते बघितलं थेरॉटिकली. आता याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल प्रोग्राम एक्झिक्युशन कसं करतं आणि प्रोग्राम लिहिता कसं ते बघणार आहोत. सो कधी पण मी जसं व्हिडिओ थेरी लेक्चरमध्ये सांगितलं की मेन फंक्शनच्या आधी कधी पण तुम्हाला स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं, मीन्स इट्स अ ग्लोबल डिक्लरेशन ऑफ स्ट्रक्चर. सो सेम लाईक दॅट इथे आपण स्ट्रक्चर डिक्लेअर करतो एम्प्लॉईसाठी. एम्प्लॉईचं नाव, आय डी आणि सॅलरी घेणार आहोत आपण बाय डिफॉल्ट आणि प्रिंट करून बघणार आहोत. इथे आपण रन टाईम नाही करत आहोत प्रोग्राम, सिम्पल प्रोग्राम करतो आहे. ओके, इनिशलाइज कसं करायचं जे आपण थेरी लेक्चरमध्ये बघितलं ते आपण इथे इम्प्लिमेंट करून बघणार आहोत. सो त्यासाठी स्ट्रक्चर डिक्लेअर केलं बाय युझिंग स्ट्रक्ट कीवर्ड. नाव दिलं एम्प्लॉई, त्यामध्ये त्याच्या तीन मेंबर्सला घेतलं. आफ्टर दॅट एंड ऑफ द स्ट्रक्चर विथ सेमी कॉलन. देन मेन फंक्शन आपण स्ट्रक्चरचा व्हेरिएबल डिक्लेअर केला ईएमपी, त्यामध्ये ज्यावरती तीन मेंबर्स आज डिक्लेअर केले होते त्या तीनही मेंबर्सची व्हॅल्यू इथे इनिशलाइज करून घेतली. नाव दिलं माईक, ओके, देन आय डी दिला 1120 आणि सॅलरी दिली आणि त्यांना फक्त प्रिंट करून बघितलं. मी ऑलरेडी सांगितलं स्ट्रिंग असल्यामुळे प्रिंट करण्यासाठी परसेंटेज वापरला, इंटिजर व्हॅल्यूसाठी परसेंट डी आणि सॅलरीसाठी परसेंट एफ, बिकॉज सॅलरी हॅविंग डेटा टाईप फ्लोट. अकॉर्डिंग टू दॅट हे स्ट्रक्चरचे व्हेरिएबल आहे. आत्तापर्यंत आपण डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव द्यायचो, बट हे स्ट्रक्चरचे व्हेरिएबल आहेत. सो ओके, मेंबर्स आहेत. सो स्ट्रक्चरच्या मेंबर्सला ॲक्सेस करण्यासाठी स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलचा यूज करून आपण डॉट ऑपरेटर थ्रू त्याला ॲक्सेस करतो. सो इथे मी एम्प्लॉई डॉट नेम, एम्प्लॉई डॉट एम्प्लॉई आय डी अँड एम्प्लॉई डॉट सॅलरी असं दिलं. सो आता मी प्रोग्राम रन करून दाखवते. यू गॉट युअर आउटपुट लाईक नेम इज माईक, आय डी इज 1120 अँड सॅलरी. सो अशा पद्धतीने बाय डिफॉल्ट व्हॅल्यू इनिशलाइज करून स्ट्रक्चरच्या प्रोग्रामला कसं डिस्प्ले करायचं हे इथे शो केलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही रन टाईम व्हॅल्यू ॲक्सेस करून पण प्रोग्राम करू शकता. हा जो काही प्रोग्राम आहे मी एका एम्प्लॉईसाठी केला. तुम्हाला जर मल्टिपल एम्प्लॉईजसाठी, मीन्स दोन एम्प्लॉईजसाठी पाहिजे असेल तर तुम्ही इथे काय करणार, अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. ओके, मी करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एम्प्लॉई ईवन घेते मी इथे. ओके, नाव देते मी, चेंज करूया म्हणजे त्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात येईल खरंच प्रिंट होत आहेत की नाही होत. ओके, एम्प्लॉई नेम इज मनीषा. ओके, आय डी इज 10 अँड सॅलरी इज लाईक धीस. ओके, आता इथे आपण याला एकदा प्रिंट केलं आहे ई एम पी एका आय डी एका व्हेरिएबल थ्रू. ओके, आता परत आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलला पण प्रिंट करायचे व्हॅल्यूजला. लिहित बसण्यापेक्षा मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करते. ओके, आणि इथे फक्त मी काय करणार आहे, जो काही ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे स्ट्रक्चरचा व्हेरिएबल जो घेतला आहे ईवन, तो आपण इथे यूज करणार आहोत. ओके, आणि त्याच्या थ्रू आपण त्याच्या मेंबर्सला ॲक्सेस करणार आहोत. मीन्स इथे तुम्हाला दोन स्ट्रक्चरचे व्हेरिएबल डिक्लेअर करून एकाच स्ट्रक्चरच्या मेंबर्सला मल्टिपल टाईम डिस्प्ले करता येईल. सो मी इथे रन करते प्रोग्राम. सीयर फर्स्ट देन सेकंड, दिस इज फॉर ई एम पी व्हेरिएबल, दिस इज फॉर ईवन व्हेरिएबल. बट आपण स्ट्रक्चरमध्ये एकदाच कोडिंग लिहिली होती नेम, एम्प्लॉय आय डी, सॅलरी, बट आपण ती मल्टिपल टाईम्स यूज करू शकतो. अकॉर्डिंग टू दीज वे तुम्ही स्ट्रक्चरचे प्रोग्राम करू शकता. गॉट इट? थँक्यू.